श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सोहळा आत्मशांती महाज्ञान यज्ञ 108 चे आयोजन मागील गेल्या 42 दिवसांपासून पिंपळा येथील कैलासवासी नानासाहेब ढवंगळे परिसरात सुरू होते. आधारवड अधिकरण पोथीवाले श्री मोठे बाबाजी म्हणजेच परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर श्री सेंगराज बाबा शास्त्री मकर ढोकळा यांच्या अमृतवाणीतून महावाक्य प्रवचन दीक्षाविधी पंचवतार उपहार धार्मिक सत्संग आदी धार्मिक कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. आजच्या समारोपीय कार्यक्रमाला नागपूरचे श्रीमंत राजे मधुजे भोसले आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाला भारतसह संपूर्ण राज्यातून हजारो संत महंत साध्वी आसक आसिका वासनिक यांच्यासह असंख्य भक्त मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या प्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आणि ज्ञानअमृताने सर्व परिसर सुगंधित झालेला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 50,000 पेक्षा जास्त संख्येत भक्त मंडळी उपस्थित होते. 42 दिवस आत्मशांती महाज्ञान यज्ञ 108 श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचनाचा भरपूर लाभ घेतला. भगवान श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तमय झालेला होता. यावेळी काहींनी उर्वरित आयुष्य श्री परमेश्वरांच्या चरणी अर्पित करून दीक्षा घेतली. या प्रसंगी व्यासपीठावरून एकापेक्षा एक असे सुंदर भक्तिगीते सादर करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या शक्ती भक्तीप्रमाणे परमेश्वराला विळा अर्पण केला. नववर्षात सर्वांचे भले चांगले हो अशी नम्र प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करण्यात आली. मराठी भाषेचे जनक तसेच या जीवांचे उद्धारक मोक्षविधाता श्री दत्तात्रेय प्रभू महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या आचार विचारांची गरज आज समस्त मानवजातीला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आत्मशांती महाज्ञान यज्ञ 108 श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमांबाबत ईश्वर भक्त नरेंद्र आमदरे यांच्याशी संवाददाता संजय मिरे यांनी बातचीत केलेली आहे. चला तर मग बघूया दंडवत प्रणाम मध्ये.